चीन आणि नावाचा निर्णय विकत घेतला आहे, यासाठी 2000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. संजय राऊत यांचं वक्तव्य. शिवजयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी होते. लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र करण्यासाठी हा उत्सव साजरा केला. त्यानंतर राज्यातील शत्रूविरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी उत्साहात साजरी केली. शिवाजी महाराज नेहमीच गद्दारांविरुद्ध लढले. शिवाजी महाराज सर्वसामान्यांचे राजे आहेत, मात्र नव्या सरकारने शिवाजी महाराजांपासून जनतेला तोडण्याचा प्रयत्न केलाय. शिवनेरी किल्ल्यावर सर्वसामान्यांना प्रवेश नसेल तर मग दिल्लीश्वरासाठी ठेवणार आहात का? तिथे देखील व्यापार करणार आहे का? टीकाची चाटुगिरी सुरू आहे आणि ते आम्हाला ज्ञान देत आहेत. हजारो काश्मीरी पंडित जम्मूला येऊन का थांबलेत? आजही ते घरी जायला तयार नाहीत. त्यांना संरक्षण तुम्ही देऊ शकलेला नाही. अमित शहा यांना जर हे माहिती नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. हिडेनबर्ग रिपोर्ट, किम जॉर्ज रिपोर्ट आला आहे. 2014 पासून ईव्हीएम हॅक करण्यात आले. एका इस्रायल कंपनीला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. यांनी हिडेनबर्ग वरील देखील उत्तर दिलेलं नाही. माझ्याकडे पक्की माहिती आहे. नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये दर ठरला. आमदार 50 कोटी आणि खासदार यांच्यासाठी 100 कोटी रुपये देत आहेत. यांनी नावं आणि चिन्ह विकत घेण्यात आले. 2000 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यांच्या मित्र परिवारातील बिल्डर यांनी ही रक्कम दिली आहे. आता हे मुंबई महाराष्ट्र देखील विकत घेतील. अशी शंका यायला लागली. जर शिवनेरीवर सामान्यांना प्रवेश नसेल तर मग कोण दिल्लीश्वर येऊन तिथे काय दुकान उघडणार आहेत का? काय करणार आहेत? तिथे व्यापार करणार आहेत महाराष्ट्राचा. बोलिए सर. हिंदी में जानना चाहेंगे, कल अमित शाह ने पुणे में एक बयान दिया, ये हार की झूठ की हार हुई है, सत्य की जीत हुई है, झूठ का झूठ और पानी का पानी हो गया. देखो अमित शाह जी क्या बोलते हैं उसके ऊपर महाराष्ट्र ने कभी गंभीरता से उनकी बात नहीं ली. जिन लोगों का विश्वास सत्य और न्याय खरीदने में है उनके ऊपर हम क्या बात करें? किसकी जीत हो गई है और किसकी हार हो गई है ये महाराष्ट्र की जनता दिखाएगी. जब मौका मिले, जब समय आएगा, तो इस राज्य की जनता सब कुछ दिखाएगी महाराष्ट्र क्या है. अभी हम उनके ऊपर जवाब नहीं देंगे. कोणी माता काय चाटतायत? सध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटताय? धुंगण चाटतायत काय चाटतायत? ही चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटुगिरीचं टोक आहे सध्याच्या महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, इतकी टोकाची चाटुगिरी या महाराष्ट्रात चालली आहे. आणि ज्यांची चाटली जाते ते आम्हाला ज्ञान देतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.